असेल ते कळवा कमिटी मेंबर्स तर नक्कीच आज आणखीन एक छान माहिती पाहायला मिळते आपल्याला वर्ल्ड कप मध्ये सचिन तेंडुलकरने आतापर्यंत ठोकलेत नऊ शतक रोहित शर्माने ठोकलेत आठ विराट कोहलीने आठ हा एक रेकॉर्ड खूप छान माहिती प्लेयर्स तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला वर्ल्ड कप ची अपडेट आमच्याकडून मिळणार आहे अगदी पाच पाच मिनिटाला का असं वेळ काय मिळा मिळेल तेव्हा आम्ही माहिती देणार होतं आज आपल्याला देशप्रेम जरूर आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया मात्र ऑस्ट्रेलिया नेहमी भारतासाठी डोकेदुखी राहिलेला संघ आहे बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा तो का चिकट प्रतिस्पर्धी काटक सुद्धा आपण म्हणूया एअर स्पोर्ट्स आपण हवाई दलाकडून हे प्रदर्शन होताना पाहतोय जरूर ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हनचा स्कॉड पाहूया सर्वांचं लक्ष ड्रीम इलेवनची टीमसुद्धा काहीने लावली असेल अनेक आमचे क्रिकेटचे छात आहेत कैलास चौधरी <laughs> ड्रीम ची टीम त्यांची लागली आहे का ही चर्चा सुद्धा होते इकडे लागली असेल तर कळवा तुमच्या चाहत्यानं का आम्ही टीम लावलेली आहे तर आय पी एल मध्ये अठरा लाखाचा गल्ला त्यांचा झालाय ड्रीम इलेव्हन मध्ये ही सुद्धा माहिती आम्हाला मिळते आज आमचे बॉलमॅन आम्ही पाहतोय अक्षय भुसारे यांना मी बऱ्याच वेळा नाईट स्पर्धेमध्ये पाहिले का ते बक्षिसांची लई लूट करत असतात मॅच कडे वळूया आपण पहिला चंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन प्रणय आलाय त्याला साथ देतोय अजय पोपेटा आणि एंडला मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मिळालेला आपण पाहूया फलंदाज थर्टी सेवन सामन्याला येते सुरुवात जरूर आपण पाहूया ऑन साईडला बॅट मेधून येतो हा कणकणी गन, चौकार पहिला चेंडू डॉट त्यानंतर हा चौकार प्रणयला पाहूया दोन चेंडूचा सामना त्याने केलाय वैयक्तिक योगदान चार नेक्स्ट बॉल गुडलँड स्पॉटवरचा चेंडू जरूर आपण पाहूया इन साइड सर्कल अग, अग, स्लीप कडे हा चेंडू होता जरूर एक धाव मिळेल एक ने फलक पुढे सरकेल तीन चेंडू आतापर्यंत झाले धावा धाव फलकावरती पाच दूरवर क्षेत्रक्षणाची सुद्धा व्यूहरचना आपण पाहते हा सामना चार षटकांचा आहे जरूर पाहूया आपण हवाई दलाकडून एअरफोर्स या सामन्याला सलामी देताना त्या संपूर्ण मनुष्यबळाचं सुद्धा आपण योगदान पाहूया सुंदर दृश्य आपल्याला हॉटस्टार वर पाहायला मिळते आणि वर्ल्ड कप ची प्रतिमा ते दाखवणार आहेत बघा हे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल मात्र वळूया इथे होणार का फसलाय जरूर फलंदाज बाद होईल आणि आतापर्यंत मागच्या मागचा हिरो आता सपशेल हे क्रिकेट मध्ये होत असत कधी तुमचा दिवस असतो कधी नसतो आणि आता, हो नस आता मात्र अजय निराश मनानं परततो आणि पहिला धक्का बसतोय एकूण असताना धाफलकावर पाच तर पहिल्या षटकाची डिटेल्स आपण पाहिली डॉट बॉल चौकार सिंगल विकेट आतापर्यंत एकूण धावात अफलकावरती पास ज्या अजयनं मागच्या सामन्यामध्ये कंबर कसली होती अक्षरशः गोलंदाजांची धुलाई केली होती तो फलंदाज इथे बाद झाला आहे आतापर्यंत आपण पाहूया सूरजला क्रमांक एकचा फलंदाज प्रणय क्रमांक तीनचा फलंदाज सूरज कैलास नेक्स्ट बॉल उसली घेणारा चेंडू आता गोलंदाजानं आपला दबाव निर्माण केला दोन्ही जवळचे संघ आहेत आपण संघ पाहुया डीजी हा संघ सुपर डीजी माऊली तर नक्कीच एकूण धावा पाच आहेत नेक्स्ट बॉल स्लोर वन चेंडू हुक करण्याचा प्रयत्न इन साइड सर्कल आणि फलंदाज बाद सुरुवात मात्र आता थोडीशी आपण पाहतोय खराब होताना दोन गडी बाद एकूण धावा दाफलकावरती गुणसंख्या पाच या धावसंख्येवर तर दोन्ही आपण पाहतोय भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांचा आता राष्ट्रगीत होणार आहे आणि दोन्ही देशांचे पीएम आलेत माहिती आम्हाला देत मित्र छान अपडेट्स हवाई दलाच सुद्धा आपण हे दृश्य पाहतोय धावा दाफलकावरती पाच कैलासनं प्रभावित केलं ला। कैलासनं पाच धावा दिला दोन विकेट बाला अजय बा झाला सूरज संघाची धावसंख्या दाफलकावर पाच क्रमांक चार वर आलाय फलंदाज खंडेश्वर क्रमांक चार षटक क्रमांक आपण आता पाहतोय दुसरं अनिकेत आला अनिकेत षटक क्रमांक दुसरा छोटासा रन पहिला चेंडू स्लोवर वन उसळी घेणारा चेंडू फटका फसलाय दावेसाठी संघर्ष मोठे फटके येणं खूप महत्वाचे कारण आता दुसरी फेरी आहे इथून जर तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला तर पुढे तुम्हाला येणारी वाटचाल चांगली करता येईल पुढे मार्गक्रमण चांगल्या पद्धतीनं करता येईल मात्र आता चांगल्या फटक्यांची नितांत गरज आहे बाजाला अजय सूरज आता कडून अपेक्षा वाढल्या सलामी विर्या प्रणयीकडे ती ताकद येतो या सामन्यामध्ये टिकून राहिल्या त्या संघासाठी चांगला कारणामा करू शकतो मात्र आतापर्यंत प्रणयीनं एक चौकार आपल्या बॅटमधून दाखवला आणि अपेक्षा त्याच्याकडून वाढल्या अनिकेत ने नेक्स्ट बॉल काळभैरव पोपेटा सुपर डीजी माऊली आज संघ इथं खेळतो डीप uh, लॉंग ऑन डीप मिडविकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला व्यू रचना डाव्या त्याचा फलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून दूरवरून क्षेत्रक्षण येतो आणि इथे दोन धाव घेण्याचा प्रयत्न कुठे का होईना धावा येणं खूप महत्वाचे सुपर डीजी माऊली संघानं टॉर्च जिंकलाय काळ भैरव पोपेटा संघाला आता सामन्यामध्ये धावा बनवायचे अनिकेत आतापर्यंत अनिकेत खंडेश्वर आलाय क्रमांक चार वर पुन्हा एकदा प्रणय कंडेश्वरला आपण पाहूया स्ट्रायकरीन ला नॉन स्ट्रायकरीन ला, ला प्रणय उभा आहे डावाची सुरुवात केली डाव्याच्या फलंदाजानं दोन धाबेनं नेक्स्ट बॉल अनिकेत हा चेंडू डॉट बॉल आणि जरूर आपण इथे पाहतोय फलंदाज बाद होईल आणखीन एक धक्का तीन गडी बाद रक्षण खूप छान तेवढी धारदार गोलंदाजी आणि फलंदाज आउट आतापर्यंत अनिकेत हे षटक पाहिलं उपयुक्त ठरलं आहे अगदी शांत डोक्याने तो गोलंदाजी करतोय दिशा टप्पा विभिन्नता आपला रिदम दाखवतो कशा पद्धतीनं गोलंदाजी करायची एक सिस्टमॅटिक डिलेवरी करून इथे मात्र फलंदाजांना रोखण्यामध्ये यश मिळतं अनिकेतला सुद्धा कैलासं पहिलं षटक पाहिलं पाच धावा दे दोन विकेट यावेळेला अनिकेत अनिकेतनं आतापर्यंत तीन चेंडूमध्ये एकही मोठा फटका नाही अद्यापी आतापर्यंत प्रणयचा अपवास सोडला तर अपयशी ठरलेली अजयची फलंदाजी सूरज खंडेश्वर आणि आता क्रमांक पाच वर आलाय सुमित अनिकेत स्लोर वन चेंडू हा चेंडू व्हाइट बॉल अवांतर धावेन संघ पुढे सरकेल एकूण धावा धाव नऊ नाईन रन्स ऑन बोर्ड नऊ धावा आहेत थोडासा धाफलक पाहिलं तर शांत इथे फटकेबाजी करावीच लागेल बॅटिंग करताना तुम्हाला टार्गेट सेट करणं हा पक्का निर्धार करावा लागतो आणि तो दृढ निश्चय होताना मात्र फेल ठरलेली बॅटिंग ऑर्डर ऑन साईडला ट्रायव्ह करतो दूरवरून क्षेत्रक्षक चेंडू पकडतो मिसफील्ड आणि याचा फायदा जरूर आपण पाहूया दोन धाव घेत तीन धाव घेण्याचा प्रयत्न आणि नजरे समोरून या धावा चोरल्या तीन धावा पूर्ण करत असताना जरूर पाहूया संघ पुढे सरकलाय तर येऊया आपण हॉटस्टार लाईव्ह वर त्या भारतीय संघ रेडी ऑस्ट्रेलियन रेडी राष्ट्रगीताला मानवंदना देताना दोन्ही देश एकत्र आलेत आणि आपण पाहूया तीन विनं संघ पुढे सरकलाय संघ पोहोचलाय बारा या धावसंख्येवर ट्वेल्व ट्वेल्स हा चेंडू स्टिक करून हलकाचा स्विंग गोलंदाजी खूप छान आहे अनिकेत नातापर्यंत क्षेत्रक्षणाने जर साथ दिली असेल तर हे षटक सुद्धा संघासाठी खूप चांगलं होतं आणि आपण इथे आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच या चेंडूच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर तर नक्कीच आपण पाहतोय ज्यांचं इथे आगमन झालं ते विजय शेठ खानवकर यांचे अतिशय जवळचे राईट हँड सुद्धा त्यांना म्हणूया त्यांच्या कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असलेले एक नाव ते म्हणजे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व विश्वास पाटील अर्थातच त्यांना लाडाने बाबू असं म्हटलं जातं आणि आज त्यांचं इथे आगमन झालं आम्ही त्यांची प्रतीक्षा करत होतो संपर्क सुद्धा केला आणि अगदी वेळेमध्ये त्यांचं इथे ते आगमन झालं तर आग त्यांचं आपण करूया वेलकम अतिथी मान्यवर आदरणीय क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे किशोर शेठ खानावकर साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालं त्यांचं सुद्धा आपण वेलकम करूया स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही अतिथी मान्यवर मॅच कडे वळतो हो आपण दोन षटकं संपलेत आणि एकूण धावा दाफलकावर चौदा धावा एकूण धावा येते चौदा अजूनही दोन षटक बाकीत चौदा धावा झाले दाफलकावर सामना पाहतो आपण काळ भैरव पोपेटा विरुद्ध सुपर डीची माऊली टॉस जिंकलाय सुपर डीची माऊली मात्र बॅकफुटला गेलाय काळ भैरव पोपेटा संघ बॅटिंग लाईन अप प्रणय अजूनही उभा आहे प्रणय सलामी वीर बा झाला अजय अजयने ज्या अजयनं मागच्या सामन्यामध्ये खूप छान बॅटिंग केली होती तो मात्र बा झालाय सूरज बा झाला खंडेश्वर बा झाला आता सुमित आणि प्रणयला संघाचा डाव सांभाळावा लागेल दोन षटकानंतर टोटल स्कोर पाहिलं तर संघाची धावसंख्या आहे ती चौदा फोर्टीन रन्स ऑन बोर्ड चौदा धावा कुठेतरी आनंदाचं वातावरण असेल टॉस जिंकणारा क्षेत्रक्षण करते सुपर डीजी माऊली हा संघ सन्मान्य दिनकर शेठ पोपेटा यांचा हा संघ आणि त्यांनी मगाशी सांगितलं का दोन्ही संघामध्ये माझेच खेळाडू आहेत आणि हा सामना पाहायला सुद्धा चुर असेल मजा येईल त्यांनी सांगितलं दोन षटकानंतर दावसंख्या धाव फलक्यावर आपण पाहतोय चौदा तर क्रमांक तीन वर आलाय गोलंदाज विक्रम पवार पहिला चेंडू स्विंग होताना लाईन पाहणं खूप महत्वाचं असतं हा प्रयत्न जरूर करते सुमित मात्र लाईन पाहणं चेंडूवर येऊन खेळणं फुटबॉलचा वापर करणं नजर स्थिर ठेवणं या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात फुटबॉलचा वापर स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न दोन वेळा क्रिकेट क्रिकेटमध्ये तालमेल असणं नजर कैद करणं कटाक्ष असतं या गोष्टींना खूप महत्व असतं मात्र फलंदाज प्रयत्न करतोय चेंडू कनेक्ट होत नाही आणि गोलंदाज आपण पाहतोय विक्रम पवारनं दोन चेंडू डॉट नेक्स्ट बॉल आक्रमणाचा प्रयत्न डीप लॉंग उभा आहे आपण पाहतोय चेंडू पकडताना प्रसाद क्रिकेटची प्रचंड आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहिल्या मागे चुका झाल्या होत्या मागच्या षटकामध्ये मात्र इथे इम्प्रुव्हमेंट केल्या डीप लॉगॉनला ते उभे आतापर्यंत संघ पुढे सरकेल एक धावेने संघ पुढे सरकलाय आणि एकूण धावा दाफलकावरती तीन गडी बाद पंधरा धावा आहेत फिफ्टीन रन्स हा चेंडू अमांतर एकूण दावा दाफलकावर पाहूया सोळा सोळा दावा दाफलकावर सिक्स्टीन रन्स तीन चेंडू झालेत षटक क्रमांक तिसरं खोलवरचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप छान प्रयत्न संपूर्ण दबाव क्रिकेटसाठी झोकून देण्याचं उत्तम उदाहरण दाखवताना गोलंदाज विक्रम पवार आज मात्र सुपर डीजी माऊलीनं खुश केलं यांच्या गोलंदाजीने एक वेगळा दबदबा निर्माण केलाय कैलासनं के केलेली गोलंदाजी पाच मध्ये दोन विकेट दुसरं षटक कमालीचं वारंवार प्रयत्न रिव्हर्सिपचा फटका असं म्हटलं जातं का जुगारासारखा असतो तसा ऑनलाईन ड्रीम इलेव्हन हा जुगार या तुम्ही वारंवार जिंकू शकत नाही जुगार तुम्ही रिव्हर्सिप फटका सुद्धा तुम्ही वारंवार खेळू शकत नाही आणि आता वारंवार अपयशी होताना फुटपाथचा वापर आता आक्रमण केलाय मात्र क्षेत्रक्षकता येणार कडवी झुंज देणारा प्रतिस्पर्धी संघासमोर समोर आक्रमण करणारा फलंदाज आता आपयश प्रणयला एकदा यश मिळालं मात्र त्यांनी रिवाजचे प्रयत्न दोन वेळा केल्या फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न त्यांनी दोन वेळा केला मात्र तो निराश हताश मनानं परततोय आता गडी झाले चार आणि एकूण दावा दफलकावरती सोळा चार गडी बाज सोळा आहेत पीटीसी चे आमचे कॅमेरामन त्यांची सुद्धा आम्ही प्रचंड मेहनत पाहतोय भूक लागली असेल तर इशारा करा वर्ल्ड कपचा सामना तुम्हाला बघायचा असेल तर हॉटस्टार जवळ ठेवा आम्ही सुद्धा माहिती देणार आहोत एकूण धावा पाहूया दाफलकावर सोळा गडी बाद झाले चार आणि हे षटकसुद्धा प्रभावित विक्रमची गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण कौतुक करा कारण त्याने फक्त धावा दिल्या तर दोन दोन धावा पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण धावा पाहिल्या पाच दुसऱ्या षटकामध्ये धावा पाहिल्या नऊ त्याने आता विक्रमने धावा दिल्या दोन तीन षटकानंतर थोडस धावफलक कमकुवत पाहायला मिळते धावा येते धाव टोटल रन्स सोळा लास्ट ओव्हर हणामारी करावी लागेल अजूनही आपण पाहतोय प्रयत्न केला जाईल दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे मागचा सामना जिंकला तो रॉयल शिवगर्जनामध्ये रॉयल या संघानं त्यानंतर आपण पाहतोय स्मॅश जय मल्हार फोर फिटनेस हा संघ सुद्धा क्वालिफाय झालाय सेकंड राउंड मध्ये सेकंड राउंड मधील हा दुसरा सामना आहे अनिकेत पुन्हा एकदा होईल कुटवाचा वापर प्रयत्न जरूर केला डीप बॅकवर्ड फाईन लेककडे चेंडू चाललाय पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहूया मात्र तिथे नजरे आड थोडा मात्र पंचांचा इशारा वन रन शॉट किती तीक्ष्ण नजरे बघा या बारीक बारीक हालचालींवर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय आणि ते सांगितले वन रन शॉट टोटल रन संघ पोहोचलाय एकूण दावा दाफलकावर गुणसंख्या संघाची संख्या चार गडी सतरा धावा चार गडी सतरा गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत रायटा मुर्द विकेट ना हा चेंडू स्लोवर वन होता प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळा घेऊन येतो अनिकेत आपला पवित्रा तो दाखवतो आपला पावित्र तो सिद्ध करतोय मला कशा पद्धतीनं चेंडू फेकायचा हा माइंडसेट करतो आणि त्या पद्धतीनं तो चेंडूला डिलिव्हर करतोय आतापर्यंत अनिकेत डॉट सिंगल डॉट तीन मध्ये फक्त धाव दिली त्याने एक स्लॉग ओव्हर हानामारीच्या षटकामध्ये आता फलंदाजांना बांधून ठेवले कारण धावा दहा फलकावर फक्त सतरा आहेत तीन चेंडूचा खेळ बाकी क्लीन बोल्ड ही सुंदर गोलंदाजी चार चेंडू एक सक्सेस दोन धावा गडी बाद झालेत आतापर्यंत पाच गडी बाद निम्मा संघ गारत आणि दहावा येत्या सतरा तर नक्कीच आम्ही पाहतोय बक्षीसांचा एटीएम घेऊन आलेत बक्षिसांची गंगा म्हणजे एकच कळंबोलीतील नाव ते म्हणजे अक्षय भुसारे कधी डे असो नाईट असो किंवा कलंबोलीचे चाहते असो खेळाडू असो आणि प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपये आलेत रिवासा अटेम करण्याचा प्रयत्न जरूर आपण इथे पाहतो प्रयत्न फसलाय आणि आता कमकुवत फलंदाजी काही करू शकले नाही आक्रमण करणं खूप गरजेचं होतं तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न वारंवार झाला मात्र अपयशी ठरल्या आणि आता धावा दाफलकावरती गुणसंख्या आपण पाहूया सतरा धावा अनिकेत पाच चंडू कमी गतीचा चेंडू बीट करतोय व आपण पाहतोय सुपर डीजी माऊली संघाविरुद्ध काळ भैरव पोपेटा या संघानं पहिल्या फेरीमध्ये आपली छाप सोडली होती काळभैरव पोपेटा संघाचा अजयन सदतीस धामा ठोकल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये त्रेपन्न करायच्या होत्या आणि तो सामना त्यांनी साई कृपा संघाला सहज पराभूत केला मात्र आता कुठेतरी फलंदाजांना शरणागती पत्करावी लागली ती सुपर डी जी पोपेटा संघाविरुद्ध मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो आणि एका बाजूला भारत ऑस्ट्रेलियाच्या इनिंगला सुरुवात झाली तुम्ही विश्वचषक वर्ल्ड कप ची फायनल हॉटस्टार वर पाहू शकता जरूर आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय का सामने पटापट समाप्त व्हावे जेणेकरून वर्ल्ड कपचा आनंद घेता येईल विश्वास पाटील यांचं इथे आगमन झालेसुद्धा मॅनेजमेंट त्यांची खूप छान असे आणि त्यांचासुद्धा तोच प्रयत्न आहे सगळ्यांना वर्ल्ड कप पाहायचे आणि सायंकाळी सर्वांना जल्लोष करायचे एका ठिकाणी बसून वर्ल्ड कपचा आनंद सर्वांना घ्यायचा आणि सुद्धा सामने पटापट -पड़ संपवण्याचा प्रयत्नसुद्धा मॅनेजमेंट टीमकडून असेल जरूर काही वेळानंतर दानशूर व्यक्तिमत्व विजय शेठ खानावकर सर्वांना हवहसं वाटणारं व्यक्तिमत्व वा, यांचं आगमन सुद्धा काही वेळातच होणार आहे तीसुद्धा त्यांनी माहिती आम्हाला दिल्या अगदी आपल्या वेस्ट शेड्यूल मधून विजय शेठ खानावकर यांचं आगमन होणार आहे चार षटक संपले एकूण दहा दा फलकावर गुन्हे मध्ये काय होऊ शकत साऊथ आफ्रिका चोकरच्या संघानं वर्ल्ड कप मध्ये दाखवून दिलं शेवटपर्यंत हार मानली नव्हती क्रिकेटमध्ये अशी नेहमी होत असं किवी न्यूझीलंड जो भारतीय संघाला नेहमी धोकादायक असायचा त्यांनी भारतीयांना पराभूत केलं विश्वास पाटील काय म्हणाल भारत आणि ऑस्ट्रेलिया नेहमी ऑस्ट्रेलिया भारताला डोकेदुखी ठरले विश्वचषक वर्ल्ड कप मध्ये आणि आज सुद्धा सगळ्यांची चर्चा आम्हाला सुद्धा ऐकायला आपल्या वाणीतून आवडेल का आज भारत ऑस्ट्रेलिया बघा त्यांनी टॉस जिंकलाय आणि आता फिल्डिंग जेव्हा रिकी पॉन्टिंगनं प्रवीण सर टॉस जिंकला तर विश्वचषक आपल्याला आठवत असेल तेव्हा सुद्धा तो फिल्डिंगला प्राधान्य द्यायचा आणि ऑस्ट्रेलियनकडे काय पंचांवर दबाव कसा टाकायचा आहे त्यांना माहिती आहे मैदानावर वातावरण कसं निर्माण करायचं आज आपलं काय मत आहे विश्वास पाटील सर भारत आणि ऑस्ट्रेलियाबद्दल आणि सामन्याला सुरुवात सुद्धा झाल्या हॅलो नक्कीच सागर आजचा जो सामना आहे खऱ्या अर्थानं जर विश्वकपचा जर आपण विचार केला तर हे दोन संघ प्रथमत साखळी सामन्यामध्ये खेळले होते म्हणजे पहिला सामना पण त्यांचा झाला होता आणि आता शेवटचा सामना देखील त्यांचाच आहे नक्कीच तसं पाहायला गेलं तर इंडियाची जर का आपण करामत पाहिली कामगिरी जर पाहिली तर अतिशय चांगली आहे या व विश्वचषकामध्ये आतापर्यंत इंडियाने मला वाटतं दहा दहा सामने लगातार जिंकलेत आणि त्याचं दडपण कदाचित मला वाटतं ऑस्ट्रेलिया संघावरती नक्कीच असेल तर आजचा सामना अतिशय चांगला होईल सागर तीन मात्र शंका नाही आहे परंतु सुरू असलेला सामना देखील अतिशय चांगला आहे हे हा सामना कशा प्रकारे होतो याच धावत वरून आपण ऐकूया प्रवीणजी अर्जुन सर यांच्या मुखातून नक्कीच नक्कीच धन्यवाद बाळा खूप दिवसानंतर हा आवाज मायक्रोफोनच्या माध्यमातून या मैदानावरती गुंजताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आपलं देखील मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे जाऊयात मैदानाच्या दिशेनं प्रशांत आमच्या समोर जुडले गेलेत आणि या सामन्याच्या धावत्या वर्णासाठी आपण प्रशांतला मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात थँक्यू सो मच प्रवीण सर आणि त्याचबरोबर थँक्यू सो मच बाळा आपला आभार व्यक्त करतो आपण पाहतोय की पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आलेत त्या सतरा धावा आवश्यकता असेल ती अवघ्या अठरा धावांची आणि ओपनिंग पेर आपण की एक विकल्प वापरला सूरज नावाचा आपण गजानन बोडरे गोलक वरती आपण पाहतोय विकेट वेगवान मारा यावेळेस मात्र आपण पाहतोय खुलोड पद्धतीचा चेंडूचा अपनावला गेला होता थेट फेकी अपील परंतु फलंदाज मात्र सुरक्षित जास्त मोठी काही धावसंख्या इथे मात्र उभारण्यामध्ये यशस्वी झाला नाहीये काळभैरव हा संघ परंतु क्रिकेट अनिश्चितांनी भरलेला खेळ मित्रांनो काही होऊ शकत तर गजानन पुढील होणारी मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या मॅचच्या आधी थोडासा सराव होणं तेवढंच गरजेचं आहे कारण की इथून जर सांगायचं सा म्हणलं ना प्रवीण सर आता जी चालणी लावली गेली होती ना त्या मधून चाळून 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 आता एक एक चांगला चांगला संघ पुढे 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 मजल मारतोय बघा मजल दि डायरेक्ट दिली होती पुढील फेरीमध्ये no नो बॉलचा नो अर्थात बिमर चेंडू असेल आणि कदाचित ही पहिली वॉर्निंग देखील असेल गोलंदाजाला स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस त्यानंतर रॉयल स्पोर्ट्स आणि त्यानंतर इथून जो जिंकेल तो संघ हे तीन संघ मात्र उर्वरित संघ असेल आजच्या मध्ये जे मात्र फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी एकमेकांच्या विरुद्ध कडवी झुंज देतील आणि कुठला जो संघ असेल तर एक जरूर निवेदन असेल रॉयल संघाचा संघनायक आपण प्लीज यायचं आहे बॉक्स बॉक्समध्ये कारण की दुसऱ्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये आपण मजल दिली होती स्मॅश मल्हार फोर्स फिटनेस या संघाला पुढील वाटचालीसाठी परंतु आता इथून जो संघ जिंकेल तो आणि त्याचबरोबर रॉयल संघ या दोघांच्या मध्ये आपण लकी ड्रॉ घेणार आहोत सोडत घेणार आहोत आणि एका संघाला डायरेक्ट बाय भेटेल पुढील सामन्यासाठी म्हणजे उपांत्य फेरीमध्ये मजल दिली जाईल याची आपण लकी ड्रॉ कम्प्लीट करणार आहोत तर मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं लेग बायच्या माध्यमातून एकदा जरूर भेटते आणि या मात्र पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आल्यात योगेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की धावा आल्यात त्या आठ धावा प्रवीण सर वेळेचा विचार केला तर ठीक दोन वाजलेले आहेत आणि इथून जर सांगायचं म्हटलं तर चार तासांचा अवधी आपल्याकडे आहे आणि या चार तासांच्या अवधीमध्ये आपल्याला फायनलचे सर्वाधिक इम्पॉर्टंट मॅच आपल्याला खेळायचे आणि त्याचबरोबर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील कम्प्लीट करायचा आहे आणि आयोजकांनी एक निर्धार घेतलाय की आम्हाला सर्वच सामने योग्य षटकांचे खेळवायचे त्यामुळे मी सातत्याने विनंती करेन खेळाडूंना की मित्रांना थोडंसं आपण स्पीडअपच करूया अठराचा पाठलाग करायचा आहे दाखल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आठ धावा आलेल्या आहेत समीकरण समीकरणा येणारे बारा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता इथून एका दोन फलंदाज जर का फलंदा बात करण्यामध्ये यशस्वी झाले कालभैरवनात संघाचे गोलंदाज तर जरूर या सामन्यावरती आपली पकड निर्माण करतील परंतु जोपर्यंत गजानन बोडरे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत हे सहजासहजी सोपं नाहीये गतवर्षी असलेल्या फॉर्म मध्ये अद्याप देखील सूर गवसत नाहीये या वर्षीच्या हंगामासाठी गजानन यांना प्रयत्न असेल सूर गवसण्याचा नवीन गोलंदाज बाँगे बाँगे। भीनायक, भीनायक। तर विनायक आलेत नवीन गोलंदाज तर विनायक पोपेटा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जर्सी नंबर इलेव्हन प्रवीण सर जर्सी नंबर इलेव्हन या विश्वकप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी जर्सी आहे अर्थात मोहम्मद शमी यांची ही जर्सी नंबर आहे तीच विनायकने परिधान केली राईट ऑफ ओवर द विकेट पुढचा चेंडू सूरज या मात्र बैठक फटका दिशा दिलीये फक्त चेंडूला चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय सरळ प्रेक्षकांमध्ये चार धावांसाठी आलाय हा दंधनीत असा चौकार स्टायलिश फटका न जाकतने नटलेला चार धावांसाठी सूरजच्या बॅटमधून वर्ल्ड कपच्या फायनलला सुरुवात झाली आहे मिस्टामिक स्ट्रोक चेंडू हवेमध्ये दोन खेळाडू चेंडूच्या खाली आले होते परंतु चेंडूचं मात्र सेफ लँडिंग होतं प्रवीण सर खूप कमी वेळेला अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं की कळंबोली क्रिकेटचा रविवारचा दिवस आहे आणि प्रेक्षकांची संख्या ही कमी आहे आज मात्र आपण पाहतो की संख्या थोडीशी मर्यादित झाली आहे याच्या मागचं खरं कारण फायनलची मॅच इथे मात्र बिमर चेंडू आणि याच्यावरती मात्र चेंडू लॉफ केला आहे सहा दावासाठी षटकार आणि हा षटकार नव्हता तर हा विजयश्री दर्शवणारा हाय आणि हँडसम सिक्सर मैदानाच्या